नमस्कार मित्रांनो, मराठी कृषी दूत या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. नुकताच 10वी आणि 12वीचे निकाल लागले आहेत. सर्व निकाल हे चांगल्या प्रमाणात लागलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची टक्केवारीचे प्रमाण सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने वाढलेले आहे. निकालानंतर सर्व विद्यार्थ्यांपुढे प्रश्न आहे तो म्हणजे करिअरचा. विशेषतः 12वी नंतर करिअरच्या मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी या व्यतिरिक्त खूप वाट आहेत, त्यामुळे करिअर निवडण्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आढळून येतो. कोणते करिअर निवडावे या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये खूप सारे संभ्रम आहेत. तर आज आपण पाहणार आहोत एक असे शिक्षण क्षेत्र ज्याच्यामध्ये भविष्यामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत, कृषी शिक्षण. कृषी शिक्षण हुशार होत करू विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून उपलब्ध आहे. तर आपण कृषी शिक्षणाची आज माहिती घेणार आहोत. तर प्रथम पाहूया महाराष्ट्रातील कृषी विषयक शिक्षण देणारी कृषी विद्यापीठे. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी, ही चार विद्यापीठे कृषी शिक्षणाचे कार्य करीत आहेत. या चारही कृषी विद्यापीठांमार्फत कृषी विद्यालये, महाविद्यालये यांना मान्यता देण्यात येते आणि त्यांच्या अंतर्गत हे अभ्यासक्रम चालवले जातात. आणि आता आपण पाहूया कृषी शिक्षणामध्ये उपलब्ध असलेले पर्याय. तर पहिला पर्याय आहे कृषी पदविका, दुसरा पर्याय आहे कृषी पदवी, कृषी पदवी नंतर आहे कृषी पदव्युत्तर पदवी ज्याला की MSc असे म्हटले जाते, पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यानंतर आहे आचार्य पदवी जे की PhD म्हणून ओळखले जाते. आता आपण या चारही टप्प्यांविषयी सविस्तर रीतीने पाहणार आहोत. तर पाहूया प्रथमतः कृषी पदविका विषयी. कृषी पदविका शिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असावी लागते. आता पाहूया कालावधी. 2 वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम हा कृषी तंत्र विद्यालयांमध्ये घेतला जातो आणि 3 वर्षे कालावधी असलेला अभ्यासक्रम हा कृषी तंत्र निकेतनांमध्ये घेतला जातो, ज्याला की ऍग्री पॉलिटेक्निक असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे आहे कृषी पदविका नंतर भविष्यातील संधी. तर आता आपण संधी पाहूया. कृषी पदविका झाल्यानंतर विद्यार्थी कृषी सेवक ह्या परीक्षेस पात्र होतात, ज्यातून ते कृषी सेवक होऊ शकतात. त्यानंतर आहे कृषी विद्यापीठ. कृषी विद्यापीठांमध्ये सुद्धा कृषी सहाय्यक पदासाठी जागा असतात, ज्यातून कृषी पदविका झालेले विद्यार्थी पात्र ठरू शकतात. पुढील पर्याय आहे कृषी संबंधित कंपन्या. कृषी क्षेत्रामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत जे की खते, औषधे, बियाणे या संबंधित व्यवसाय करतात. या कंपन्यांमध्ये मार्केटिंग आणि सेल्स या जागांसाठी कृषी पदविका झालेल्या विद्यार्थ्यांना वाव मिळू शकतो. पुढचा पर्याय बघूया व्यवसाय. कृषी पदविकेनंतर आपण कृषी सेवा केंद्र, फळझाडांची नर्सरी, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन तसेच इतर शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. पुढील पर्याय आहे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती. कृषी पदविका पूर्ण झाल्यानंतर अनेक जण नोकरीला प्राधान्य न देता आधुनिक तंत्राने शेती करण्यास प्राधान्य देतात. अशा प्रकारे आपण कृषी पदविकेनंतर भविष्यातील ज्या काही संधी आहेत त्या थोडक्यात पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहूया कृषी पदवीविषयीची सविस्तर माहिती. कृषी शिक्षणामध्ये पदवी घेण्याकरिता 2 मुख्य पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे BSc हॉनर्स आणि दुसरा पर्याय आहे BTech, ज्याला की बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी असे म्हटले जाते. तर आपण प्रथम BSc हॉनर्स या पर्यायाबद्दल माहिती घेऊया. BSc हॉनर्स अभ्यासक्रमामध्ये कृषी विभागाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. त्या वेगवेगळ्या शाखांमध्ये पहिला पर्याय उपलब्ध आहे BSc हॉनर्स ऍग्रिकल्चर. BSc हॉनर्स ऍग्रिकल्चर ही कृषी शिक्षणाची मुख्य शाखा असून विद्यार्थी प्रवेशासाठी यास प्रथम प्राधान्य देतात. यापूर्वी या अभ्यासक्रमास BSc ऍग्रिकल्चर या नावाने ओळखले जायचे, परंतु कृषी शिक्षणाला सध्या व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला आहे, त्यामुळे प्रोफेशनल एज्युकेशनचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे या पदवीचे नामकरण BSc हॉनर्स म्हणून करण्यात आले आहे. BSc हॉनर्स ऍग्रिकल्चर मध्ये
एग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, एंटोमोलॉजी, प्लांट पैथोलॉजी, सॉइल साइंस, डेयरी साइंस, एग्रीकल्चर इंजिनियरिंग, एक्सटेंशन एज्युकेशन इत्यादी सारखे विषय शिकवले जातात। बीएससी एग्रीकल्चर नंतरचा जो दुसरा पर्याय आहे तो आहे बीएससी हॉनर्स हॉर्टिकल्चर। बीएससी हॉनर्स हॉर्टिकल्चर हा अभ्यासक्रम फलोत्पादनावर आधारित आहे। या अभ्यासक्रमामध्ये हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, ओलेरिकल्चर, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, लँडस्केप अँड गार्डनिंग यांसारखे विषय शिकवले जातात। बीएससी ऍग्रिकल्चर नंतर बीएससी हॉर्टिकल्चर या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची विशेष पसंती असते। पुढील अभ्यासक्रम बघूया, बीएससी हॉनर्स फॉरेस्ट्री। हा अभ्यासक्रम वने व वनौषधी आधारित अभ्यासक्रम आहे। फॉरेस्ट्रीमध्ये सिल्विकल्चर, ॲग्रोफॉरेस्ट्री, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट, फॉरेस्ट प्रोटेक्शन, प्लांट टॅक्सोनॉमी इत्यादी विषय शिकवले जातात। त्यानंतरचा पर्याय आहे बीएससी हॉनर्स कम्युनिटी सायन्स। पूर्वी हा अभ्यासक्रम बीएससी होम सायन्स या नावाने ओळखला जायचा। विशेषतः या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्राधान्य देतात। यामध्ये फूड अँड न्यूट्रिशन, ह्युमन डेव्हलपमेंट, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, फॅमिली स्टडी यासारखे विषय शिकवले जातात। पुढील पर्याय आहे बीएससी हॉनर्स ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ज्याला की एबीएम सुद्धा म्हटले जाते। हा अभ्यासक्रम कृषी व्यवसाय व उद्योग या आधारित आहे। त्यानंतरचा पर्याय आहे बीएफएससी फिशरी सायन्स, बॅचलर्स इन फिशरी सायन्स। हा अभ्यासक्रम मत्स्यपालन, मत्स्य विज्ञान व त्यांचा संबंधी अभ्यास या विषयावर आधारित आहे। अशा प्रकारे आपण कृषी पदवीची मुख्य शाखा ॲग्रिकल्चर आणि त्याच्या संलग्न शाखा हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, कम्युनिटी सायन्स, एबीएम आणि फिशरी सायन्सची थोडक्यात माहिती पाहिली आहे। आता आपण कृषी पदवीच्या दुसऱ्या पर्यायाबाबत माहिती घेऊया। कृषी पदवीचा दुसरा पर्याय आहे बीटेक, बॅचलर्स ऑफ टेक्नॉलॉजी। त्यामध्ये पहिला पर्याय आहे बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग। बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंगची ब्रांच असून हा अभ्यासक्रम कृषी यंत्रे व अवजारे या संबंधित आहे। या अभ्यासक्रमामध्ये फार्म पॉवर अँड मशिनरी, सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, रिन्युएबल एनर्जी, फूड प्रोसेसिंग यासारखे विषय शिकवले जातात। त्यानंतरचा पर्याय आहे बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी। बीटेक फूड टेक म्हणजेच अन्नतंत्र शाखा। या शाखेमध्ये फळ पिके यावर अन्न प्रक्रिया या संबंधी अभ्यासक्रम शिकवला जातो। फूड टेक्नॉलॉजी शाखेमध्ये फूड प्रोसेसिंग, फूड मायक्रोबायोलॉजी, फूड सायन्स, फूड हायजीन, फूड केमिस्ट्री यांसारखे विषय शिकवले जातात। पुढील पर्याय आहे बीटेक ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी। ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी यालाच कृषी जैव तंत्रज्ञान असे म्हटले जाते। ही बायोटेक्नॉलॉजीची ब्रांच असून कृषी संबंधित जैव तंत्रज्ञान या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते। तर अशा प्रकारे आपण बीएससी हॉनर्स आणि बीटेक असे कृषी शिक्षणाचे दोन्ही पर्यायाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। आता यापुढे आपण कृषी पदवी शिक्षणासाठी प्रवेश व इतर बाबींची सविस्तर माहिती पाहूयात। त्यामध्ये आपण प्रथम कृषी पदवीची माहिती घेऊयात। कृषी पदवी जी की आपण बीएससी हॉनर्स किंवा बीटेक मध्ये करू शकतो, त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही 12वी विज्ञान उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। कृषी पदवीसाठी प्रवेश प्रक्रिया ही साधारणतः अशी असते, त्यासाठी 12वी विज्ञान उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र स्तरावरती जर प्रवेश घ्यावायचा असेल तर एमएसटी सीएटी परीक्षा देणे आवश्यक आहे। आणि जर अखिल भारतीय स्तरावरती आपणास प्रवेश घ्यायचा असेल तर आयसीएआर AIEEE यूजी परीक्षा द्यावी लागते। कृषी पदवीचा कालावधी हा 4 वर्ष असून त्यामध्ये 8 सत्रे असतात, ज्यांना की सेमिस्टर असे म्हटले जाते। आणि हा अभ्यासक्रम 8 सेमिस्टरचा आहे आणि सेमिस्टर पॅटर्न मध्येच घेतला जातो। त्यानंतर कृषी पदव्युत्तर पदवीबद्दल बघूया। कृषी पदव्युत्तर पदवी जी की आपण एमएससी ॲग्रिकल्चरमध्ये करू शकतो, त्याचप्रमाणे इतरही पर्याय आहेत जसे की एमएससी हॉर्टिकल्चर, एमएससी कम्युनिटी सायन्स, एमएससी फॉरेस्ट्री असे विविध पर्याय उपलब्ध आहेत। तर एमएससीच्या प्रवेशासाठी आपणास बीएससी हॉनर्स असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र स्तरावरती एमसीआरपी जीसीएटी परीक्षा देणे आवश्यक आहे।
तसेच जर आपणास अखिल भारतीय स्तरावरती प्रवेश घ्यायचा असेल तर ICAR AIEEPG ज्याला की ICAR GRF परीक्षा म्हटले जाते ती देणे आवश्यक आहे। तसेच जर आपणास इतर राज्यांमधील इतर कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संबंधित राज्यातील कृषी विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे, त्यानंतरच आपणास MSc अग्री या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्त होतो। MSc पदवीचा कालावधी हा 2 वर्षाचा असून 4 सेमिस्टरमध्ये विभागला गेलेला असतो। त्यानंतर कृषी पदव्युत्तर मधील दुसरा पर्याय बघूया। कृषी पदव्युत्तर पदवीमधील MTech हा पर्याय, MTech साठी आपणास BTech असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र स्तरावरती जर आपणास प्रवेश घ्यायचा असेल तर MCRPG CAT परीक्षा आवश्यक आहे। तसेच अखिल भारतीय स्तरावरती ICAR ची AIEEPG जी की ICAR GRF एग्जाम म्हटली जाते, तसेच गेट परीक्षा ह्या परीक्षा देणे आवश्यक आहे। तसेच जर इतर विद्यापीठांमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित विद्यापीठाची प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे। MTech अभ्यासक्रमाचा कालावधी हा 2 वर्षाचा असून 4 सेमिस्टरमध्ये विभागला गेलेला आहे। आता कृषी पदव्युत्तर पदवीनंतर पुढील पर्याय आहे आचार्य पदवी, ज्याला की PhD असं म्हटले जाते, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी। तर आता आपण पाहूया PhD प्रवेशासाठी आवश्यक प्रक्रिया। PhD च्या प्रवेशासाठी आपणास MSc असणे आवश्यक आहे किंवा MTech करणे आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्र स्तरावरती MCR PhD CAT परीक्षा असते ती देणे आवश्यक आहे। तसेच जर अखिल भारतीय स्तरावरती आपणास PhD साठी प्रवेश घ्यायचा असेल तर ICAR SRF ही परीक्षा देणे आवश्यक आहे। IARI ही संस्था भारतामध्ये कृषी शिक्षणासाठी नावाजलेली म्हणून ओळखली जाते, तर IARI मध्ये PhD साठी आपणास IARI PhD CAT देणे आवश्यक आहे। तसेच इतर कृषी विद्यापीठांच्या बाबतीत सुद्धा आहे, इतर कृषी विद्यापीठांमध्ये आपल्याला जर PhD साठी प्रवेश घ्यायचा असेल तर संबंधित विद्यापीठाची PhD CAT देणे आवश्यक आहे। PhD चा कालावधी हा 3 वर्षाचा असतो, ज्यामध्ये 6 सेमिस्टर्स असतात आणि रिसर्च प्रोजेक्ट असतो। अशा प्रकारे आपण कृषी पदवी, कृषी पदव्युत्तर, आचार्य पदवीबद्दल जाणून घेतलेले आहे। कृषी पदवीनंतर भविष्यात उपलब्ध असलेल्या संधीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। त्यामध्ये पहिला पर्याय आहे स्पर्धा परीक्षांचा। स्पर्धा परीक्षा जसे की UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MPSC, कृषी सेवक, जिल्हा निवड समिती परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा आपण देऊ शकतो। MPSC च्या बाबतीत जर म्हणायचे झाले तर राज्य सेवा, PSI, STI, असिस्टंट या परीक्षांव्यतिरिक्त सुद्धा एग्रीकल्चर MPSC, फॉरेस्ट्री यासारखे पर्याय उपलब्ध आहेत आणि ज्याला कृषी पदवीधर जास्त प्राधान्य देतात। पुढील पर्याय आहे बँकिंग परीक्षा। विविध बँका जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, IBPS, नाबार्ड तसेच इतर खासगी बँकांच्या परीक्षा देऊन कृषी पदवीधर बँकिंग मधील नोकरीसाठी पात्र ठरू शकतात। त्यानंतरचा पर्याय आहे कृषी विद्यापीठ व संशोधन संस्था। कृषी विद्यापीठांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असते, कृषी पदवीधरांना प्राधान्य दिले जाते। कृषी पदवीनंतर विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठांमध्ये कृषी सहाय्यक तसेच GRA या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते। तसेच MSc किंवा MTech नंतर SRA या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते। तसेच PhD धारकांना सहाय्यक प्राध्यापक या पदावर काम करण्याची संधी मिळते। कृषी विद्यापीठाप्रमाणेच अनेक संशोधन संस्था भारतामध्ये आहेत, तर अशा संशोधन संस्थांमध्ये सुद्धा मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि अशा पदांवर काम करण्यासाठी कृषी पदवीधर पात्र ठरतात। MSc आणि PhD केलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये अशा संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक या पदावर काम करण्याची संधी सुद्धा प्राप्त होते। पुढील पर्याय आहे कृषी संबंधित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या। भारतामध्ये कृषी संबंधित व्यवसाय करणाऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत, तेच खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्यांना की MNC असं म्हटलं जातं, अशा कंपनी सुद्धा भारतामध्ये कार्यरत आहेत। अशा कंपन्या खते, बियाणे, कीटकनाशके यांसारख्या व्यवसायामध्ये आपले कार्य करत आहेत, तर अशा कंपन्यांमध्ये कृषी पदवीधारकांना वेगवेगळे नोकरीची संधी उपलब्ध आहेत। कृषी पदवीनंतर विद्यार्थ्यांना कृषी कंपन्यांमध्ये सेल्स आणि मार्केटिंग या
विभागांमध्ये काम करण्यास संधी मिळू शकते. तसेच एमएससी आणि पीएचडी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट या विभागामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते. पुढील पर्याय आहे व्यवसाय. कृषी पदवीनंतर आपण कृषी सेवा केंद्र, फळझाडांची नर्सरी, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन तसेच इतर शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. त्यानंतरचा पर्याय आहे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती. कृषी पदवी पूर्ण झाल्यानंतर अनेक जण नोकरी तसेच व्यवसायाला प्राधान्य न देता आधुनिक तंत्राने शेती करण्यास प्राधान्य देतात. तर अशा प्रकारे आपण कृषी शिक्षणाविषयी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेतलेली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि भविष्यामध्ये जर अशीच नवनवीन माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.